ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पावसाअभावी शिरो तालुक्यात पेरण्या खोळंबल्या, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मान्सून धारा कोसळत असल्या तरी शिरोळ भागात अद्याप मान्सून सक्रिय झाला नाही, त्यामुळे पेरणी खोळंबली असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे। दरम्यान पाऊस नसला तरी पंचगंगा नदी ओसंडून वाहत असून या नदीवरील तेरवाड व शिरोळ हे दोन्ही बंधारे यंदा प्रथमच पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे पाऊस नसला तरी पूर मात्र शिरोळकरांच्या वाट्याला असणार हे निश्चित। भुईमूग, भात, सोयाबीन यासह भाजीपाला लागवडीसाठी शेतकरी शेतीची मशागत पूर्ण केला आहे, मात्र जुलैचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप मान्सून सक्रिय झाला नसल्याने शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे। पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदी प्रथमच पात्राबाहेर पडली आहे। महानकर न्यूजसाठी ऋषिकेश बावचे, शिरोळ।